अहमदनगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही महाराष्ट्र मंदिर महासंघाने पत्रकार परिषद घेऊन जी काही घोषणा केली की मंदिरांमध्ये वस्त्रासंबंधी जे काही कपड्यांवर जे काही आक्षेप घेतले त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा जो पायंडा पाडला जातो हा कुठेतरी ज्या काही धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या संघटना असतील ह्या सर्व भाजपप्रणित संघटना आहे, परंतु हे सर्व करत असताना मंदिरामध्ये तोडके कपडे घालायचे नाही, मंदिरामध्ये जीन्स पॅन्ट घालायचे नाही, मंदिरात येताना टी शर्ट घालायचा नाही, कुठंतरी भाटके कपडे घालायचे नाही। मला एक समजतं की कुठल्याही मंदिरामध्ये येताना आमच्या बहिणी असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, यांना एक प्रकारचं भान असतं की मंदिरात जाताना आपण कसे कपडे घालावे, आणि त्या बाबतीत ते सर्व नियम पाळूनच येतात। कुठंतरी धर्माच्या नावावर सोमवार करायचा, धर्माच्या नावावर मतं मागायचे, मग या संघटनेला पुढं करायचं, त्या संघटनेला पुढं करायचं, अशा विचित्र प्रकारचं राजकारण अनेक संघटना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतं, हे चुकीचं आहे। मंदिरांच्या आजूबाजूला चालू असणारे अवैध धंदे सोडायचे, अनैतिक व्यवसाय सोडायचे, त्यांना विरोध करायचा नाही। मग त्यांच्याच कुठंतरी या पदाधिकाऱ्यांचे व्यवसाय असतात, कोणाचे तरी धंदेपाणी असतात, त्याला कुठं विरोध नाही करायचा, परंतु समाजामध्ये कशा प्रकारे तेढ निर्माण करायचा त्याच्या माध्यमातून काहीतरी विषय पुढं घालायचे। आज जर अनेक जर मंदिरं पाहिले तर मला जसं समजतं की त्या मंदिरांमध्ये फक्त पुरुषांना आंघोळ करून फक्त आपलं धोतर घालूनच तिथं प्रवेश केला जातो। धर्माच्या बाबतीत पावित्र्य कसं राखलं पाहिजेत हे ज्याला त्याला समजतं, आणि तो जो तो माणूस तो पावित्र्य राखतो, त्याच्यामुळं कुणीतरी येऊन सांगायचं नाही की इथं येऊन असे कपडे घाला आणि तिथं येऊन तसे कपडे घाला। पहिली गोष्ट, आपण आपले पक्षाचे पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, जे टी व्हीवर लागणारे जे फॅशन शो असतात, बाकीच्या काही गोष्टी असतात, तुम्ही त्या फॅशन शोच्या स्पर्धा भरवता, त्या पाहणं, त्या भरवणं बंद करा, मग इतरांना उपदेश करा। मी जरी एका पक्षाचा पदाधिकारी असलो, जरी ही पक्षाची भूमिका नसली, माझी जरी वैयक्तिक भूमिका असली, परंतु ही जी मागणी आहे ही पूर्णपणे चुकीची आहे, याला आम्ही कुठल्याही प्रकारचा धारा देणार नाही। जर मंदिरात जर कोणाला अडवायचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही। मग एक भाविक नात्याने आम्ही सर्वजण, सर्व जनता एकत्र येईन। तुळजापूरच्या मंदिरात जर पाहिलं तर त्या बरमुडा घातलेल्या लहान मुलाला आतमध्ये जाऊन नाही दिलं, मग आता मुलांनी कोणते कपडे घालायचे? आम्ही ज्यावेळेस लहानपणी शाळेत होतो त्यावेळेस 12वीपर्यंत आपचट्टे होते, यांना सांगायचे आपचट्टे चालतात घातलेल्या रोडवर पिरलेल्या, आणि तुम्हाला मंदिरात कपडे नाही चालत, ही कोणती पद्धत आहे? सांगायचे आपचट्टेला विरोध नाही होत, परंतु मंदिरातल्या तोडक्या कपड्यांना विरोध होतो। तोडके कपडे कुणीही मंदिरात घालत नाही, सर्व महिला भगिनींना पुरुषांना पावित्र्य राखूनच ते मंदिरामध्ये प्रवेश करतात, एवढं तरी भान या हिंदू समाजातील जनतेला आहे। हिंदुत्वाच्या बाबतीत हिंदू धर्म कसा पवित्र राहिला पाहिजेत त्याच्या बाबतीतसुद्धा सर्व समर्थ आहेत, त्याच्यामुळे इतरांनी कुणीही या गोष्टी सांगू नये।